2 करोड़ रुपयों की धोखाधड़ी मामले में बीते 3 वर्षों से जिसकी पुलिस को तलाश थी, उस आरोपी को आखिरकार लोकल क्राइम ब्रांच ने मुंबई समीप पालघर से गिरफ्तार कर लिया है। पंकज पुरुषोत्तम फुलझेले ऐसा इस आरोपी का नाम बताया जाता है। वह चंद्रपुर के गंजवाड़ का रहवासी था। सन 2015 में पंकज ने ओरिएंट एंड ओजम बायोटेक नामक कंपनी तथा वर्कदंत सोसाइटी वाड़ी नागपुर की स्थापना की थी। इसके माध्यम से उसने आकर्षक ब्याज एवं अन्य का प्रलोभन दिखाकर नागरिकों से निवेश करवाया और लगभग 2 करोड़ रुपए लेकर रफू चक्कर हो गया। इस संबंध में 15 अप्रैल 2019 को रामनगर पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई गई थी। वहीं आरोपी अपने परिवार समेत फरार हो गया था। बीते 3 वर्षों से उसकी तलाश जारी थी। अंततः लोकल क्राइम ब्रांच ने बड़ी होशियारी से मुंबई समीप पालघर से इस आरोपी को गिरफ्तार कर लिया। क्या है पूरा मामला और किस तरह पुलिस को इस मामले में सफलता मिली, इसकी जानकारी दे रहे हैं लोकल क्राइम ब्रांच के निरीक्षक बालासाहेब खाड़े। 2015 पंकज फुलझेले नावाच्या ह्या आरोपीने चंद्रपूरमध्ये जेठपुरा गेटजवळ त्याने त्याची पत्नी आणि त्याचा भाऊ धीरज अशा तिघांनी मिळून एक ओरिएंट बायोटेक अँड ओजस बायोटेक नावाची एक कंपनी रजिस्टर्ड केली, ऑफिस सुरू केलं। त्या ठिकाणी त्यांनी काही एजंटची नेमणूक केली आणि तो एजंटमार्फत लोकांना एक आमिष देत होता की तुम्ही या कंपनीत गुंतवणूक करा, त्याच्यावरती आकर्षक व्याज दिलं जाईल। अशा पद्धतीने चंद्रपुरामधले आणि बाहेरचे काही असे 40 ते 45 लोकांनी, काही लोक तर निवृत्त झालेले आहेत, निवृत्तीचे पैसे गुंतवणूक केले, काही दिवस त्यांना व्याज दिलं आणि नंतर व्याज देणे बंद केलं। जवळपास 2 करोडच्या आसपास लोकांनी इन्व्हेस्ट केलेली आहे त्याच्याकडं आणि त्याच्यानंतर त्यांनी व्याज देणं बंद केल्यानंतर लोकांना थोडा डाऊट आला, त्यांनी रामनगर पोलिसांना तक्रार दिली। त्यांच्या तक्रारीवरून 2019 गुन्हा दाखल केला त्याच्यावरती आणि त्याची पत्नी आणि त्याच्या भाविरुद्ध, हे त्याला माहिती झाल्यानंतर तो कुटुंबासह पसार झाला। तो वेळोवेळ जागा बदलून तो पसार होत होता, मिळून येत नव्हता आणि सदर गुन्ह्याचं थोडं गांभीर्य बघून माननीय SP सरांनी आम्हाला आदेशित केलं गुन्हे शाखेला की याला कुठल्या परिस्थितीत ह्याला शोध घेऊन पकडा। त्याच्यानुसार आम्ही त्याचे नवीन मोबाईल नंबर प्राप्त करून टेक्निकल तपास केला आणि माननीय SP सरांच्या आदेशाने आम्ही LCB API बोबडे आणि टीम त्याचा ठावठिकाणा शोधून त्याला पालघर या ठिकाणाहून ताब्यात घेतलेला आहे। त्याला इथं आणून रामनगर पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे। ZTV के लिए हमारे विशेष संवाददाता वैभव रुयारकर की रिपोर्ट।